जत येथे लायन्स क्लबच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण. शिक्षण व अर्थकारण एकत्र आले तर राष्ट्र वैभवशाली होईल, पालकमंत्री सुभाष देशमुख यांचे प्रतिपादन. शिक्षण व अर्थकारण एकत्र ठेवल्यास राष्ट्र वैभवशाली होईल. शिक्षण पद्धतीत बदल करून व्यावहारिक ज्ञान शिकवावेत असे प्रतिपादन पालकमंत्री सुभाषबाबू देशमुख यांनी केलं आहे. जत येथील लायन्स व लायनेस क्लबच्या वतीने लॉयन्स आदर्श शिक्षक पुरस्काराचे व आदर्श पतसंस्था पुरस्काराचे वितरण त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी तालुक्यातील 12 शिक्षक व 3 पतसंस्थांना आदर्श पुरस्कार पालकमंत्री सुभाषबाबू देशमुख यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी बोलताना पालकमंत्री सुभाषबाबू देशमुख म्हणाले की देशाला पुढे नेऊन बलशाली करण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे. पुस्तकातील धडापेक्षा समाजातील व्यवहाराचे ज्ञान विद्यार्थ्यांना शिकवण्याची गरज आहे असे प्रतिपादन पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी केलं आहे. माझी या निमित्ताने विनंती, या मुलांना सुद्धा अर्थकारण शिकवा. त्याला प्रत्येक गोष्ट, त्याला जे आई वडिलांनी खर्चाला पैसे दिले असते, एक व्यवस्था म्हणून लावा तुम्ही आपल्या ह्या प्रत्येक वर्गामध्ये किंवा आपल्या शाळेमध्ये एक व्यवस्था लावा. आपले पैसे आपण कसे पासबुक भरायचे, चेकबुक कसं असतं, ही सिव्हिल सिस्टीम आपल्या शाळेत जर केली तर त्याला पैसे पुढच्या काळात पतसंस्था आणि बँका कशा व्यवहारात वापरायचे असतात ह्याचं थोडंसं प्रत्यक्ष प्रत्येक त्याला दिलेले आई वडिलांनी पैसे आपल्या तिथं जर ठेवले आणि ते काढताना चेक केला त्याला, तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं हे मुलांना जर हे कळायला लागलं. डॉक्टर रवींद्र आरळी म्हणाले की शिक्षकांचा आदर्श पुरस्कार देऊन लायन्स क्लबने सामाजिक बांधिलकी जपली आहे. या तालुक्यात लायन्स क्लबने अनेक सामाजिक उपक्रम राबवून या तालुक्याचे नाव उज्ज्वल केले असल्याचे सांगितले. प्रचंड ताकदीनं आम्ही काम करू. आताच त्यांनी एक चांगली सूचना मांडली की म्हणले सहकार तत्वावर हॉस्पिटल अत्यंत कमी खर्चामध्ये वाजवी किमतीमध्ये तुम्ही चालू करू शकताय. सगळ्यांना एकत्र येऊन जर सहकार तत्वावर जर हॉस्पिटल काढू शकला तर खूप चांगल्या पद्धतीचं हॉस्पिटल चालेल आणि त्याची गरज आहे. आणि ही सूचना बाबा आम्ही अगदी मनापासून ती आम्ही सिरियसली गांभीर्याने घेतलेली आहे आणि थोड्याच दिवसामध्ये तुम्हाला लक्षात येईल की आम्ही सुद्धा सहकार तत्वावरचं हॉस्पिटल इथं चालू करू आणि जास्तीत जास्त अगदी गरीब रुग्णापर्यंत पोहोचण्याचं काम आणि सवलतीच्या दरामध्ये किंवा मुक्त मोफतपणे करता येईल का हे आपण पाहण्याचं काम इथून पुढे आम्ही करू. आणि आपण दिलेली सूचना ही अत्यंत योग्य आणि रास्त आहे. त्या सूचनेप्रमाणे आम्ही सर्व जतवासीय कटिबद्ध आहोत आणि त्याचप्रमाणे इथं आलेले